शरा संधी कुस्तीमध्ये कपटाला वाव आहे. डोळ्यात बोट घालणे, अवघड जागेला मार देणे, ती जरासंधी कुस्ती. अगदी बरोबर. जामवंती कुस्तीमध्ये नख वरपाडणे, चावण्याला वाव आहे. आणि भीमसेनी कुस्तीमध्ये मुंडे मुरगळून टाकणे, हातपाय उपसून टाकणे, माणूस उभा फाडून टाकणे, हे तीन वाईट कुस्त्या माणसाच्या जीव घेणे असल्यामुळं काळाच्या ओघात नष्ट झाल्या. परंतु हनुमंताकडे प्रचंड सामर्थ्य असल्यामुळं प्रतिस्पर्ध्याला न मारता खेळून खेळून उतानं पाडणे, त्याला जिवंत सोडून देणे, त्याला तयारी करण्याची संधी देणे आणि पुन्हा त्याच्याशी लढणे असा चित मारण्याचा नियम काढला. आणि म्हणून ही कुस्ती ही हनुमंती कुस्ती आहे. हनुमंतामध्ये हनुमंताची स्थापना का केली तरी हनुमंतानं नियम बांधलेली कुस्ती आहे. म्हणून भारत हा नियमानं बांधलेली कुस्ती जगाला दिलेला देश आहे. अगदी बरोबर आहे सर. आणि खऱ्या अर्थाना भीमसेने कुस्तीचा प्रकार म्हणजे का अशोक गाडे साहेब इरिगेशन विभाग यांच्याकडनं दोघांसाठी 100-100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद अशोक साहेब. जिथं शोक नाही ते अशोक. अगदी बरोबर. भीमसेने कुस्तीचा प्रकार म्हणजे काय? भीमाने बकासुराला कुस्तीमध्ये ठार मारलं. चुंसाला कुस्तीमध्ये ठार मारला. ठार मारणं म्हणजे भीमसेने कुस्तीचा प्रकार आहे. आणि तरवाटेली कुस्ती म्हणजे हनुमंत कुस्ती. कलाच्या उगात नियम बदलत गेले. दोन कुस्तीचे प्रकार आले, फ्री स्टाईल कुस्ती आणि ग्रीकोरोमन कुस्ती. कमरेच्या वरच्या भागातून डापेज केला जातो, तिला ग्रीकोरोमन म्हणतात. आणि सर्व शिवाच्या हळूला हात लावून डापेज केला जातो, तिला फ्री स्टाईल कुस्ती म्हणतात. ही चालू असलेली फ्री स्टाईल कुस्ती आहे, हनुमंताची कुस्ती आहे. जिथे जिथे राज करतो तिथे तिथे कुस्ती म्हणजे तिथं तिथं अभिष रूपाना मैदानामध्ये आले असतात. पहिला थांबा भाऊ, सगळ्यांनी विचार मागे थांबा. मान्यवर मंडळी अखेरची सलामीसाठी येतात. मान्यवरांच्या हस्ते कुस्तीला शुभाशीर्वाद देण्यासाठी अनेक बडी मंडळी आखण्यात आलेली आहे. मान्य भाऊ रक्ते, भाऊराव रक्ते, सत्यजी दशपुत्र, गुलाबजी गवारे, कदम भवानजी नारो, अरे कलिकाणा मंडळी, अनेकांची नाव जरा माहित असतात बर का? क्षमा असावी. आम्ही तुमची पाहुणे मंडळी आहोत. इथं आलेला प्रत्येक